नमस्कार। आजचा वाक्प्रचार आहे तो म्हणजे सुंदोपसुंदी करणे किंवा सुंदोपसुंदी होणे। काय अर्थ याचा? सुंदोपसुंदी होणे किंवा सुंदोपसुंदी करणे म्हणजे आपापसात मारामारी करणे, आपापसात युद्ध करणे आणि त्याद्वारे सर्वांचाच विनाश होणे। काय पूर्वपिढिका या वाक्प्रचाराची? तर ही आपल्या इथली एक पौराणिक कथा आहे। त्या काळामध्ये पुराणातलीच गोष्ट असल्यामुळे त्या जुन्या काळामध्ये दोन राक्षस होते, त्यांचं नाव सुंद आणि उपसुंद। हे दोघंही सख्खे भाऊ होते। आता हे दोघं भाऊ, हे दोघं राक्षस भाऊ सर्वांना त्रास देत असत आणि लोकांना शांततेने सुखाने जगू देत नसत। मग आता यांचं पारिपत्य कसं करायचं? तर त्याच्यावर देवांनी अशी युक्ती केली की त्यांनी तिलोत्तमा नावाची एक अत्यंत सुंदर अशी अप्सरा त्यांच्याकडे पाठवली। झालं, तिला बघताच या दोघांचं चित्त अस्थिर झालं आणि त्यांना ती आवडली। आता तिला प्राप्त करण्यासाठी त्या दोघांमध्ये झटापट चालू झाली। त्याचं पर्यवसन त्या दोघांच्या लढाईत झालं, युद्धात झालं आणि त्यांनी एकमेकांना तिच्या मोहापायी मारून टाकलं आणि ते दोघं अर्थातच नष्ट झाले। ही पूर्वपीठिका आहे सुंदोपसुंदी होणे किंवा सुंदोपसुंदी करणे या वाक्प्रचाराची।